नमस्कार, मी संपदा साळवे. आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहुयात बारणे तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता चर्चा आश्वासने पुरी झाली, शेतकरी हिताच्या मागण्यासंदर्भात ठोस निर्णय घ्या असे सांगत फडणवीस यांच्याशी सकाळी 9:30 आणि दुपारी 12:30 भेट नाकारली. त्यानंतर माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी वारंवार हजारे यांच्याशी संपर्क साधत फडणवीसांना भेट देण्याची गळ घातली. दुपारी 4:30 फडणवीस जाळेगाव सिद्धीत येतील असे सांगण्यात आले. मात्र तरीही हजारे भेटण्यास फारसे उत्सुक नव्हते. अखेर वारंवार विचारणं करण्यात आल्यानंतर हजारे फडणवीसांना भेट देण्यास तयार झाले व संध्याकाळी 6:30 सुमारास राळेगाव सिद्धीत पोहोचले. तासभर चाललेल्या या बैठकीत अपेक्षेप्रमाणे काहीच झाले नाही व फडणवीस यांना रिकाम्या हातानेच परतावे लागले. राज्यातील भाविकांचे कुलदैवत असलेल्या पारने तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील श्री क्षेत्र कोर्टन खंडोबा देवस्थानचा 28 ते 30 जानेवारी दरम्यान येणारा वार्षिक यात्रोत्सव रद्द करण्यात आला असून या काळात भाविकांसाठी दर्शन व्यवस्था बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासन देवस्थान समिती व मानकऱ्यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. साई मल्टीस्टेट पतसंस्थेत 1 रुपयाचाही अपहार झालेला नसून शिरूर शाखेच्या शाखा अधिकाऱ्यास हाताशी धरून करण्यात आलेल्या गैरव्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी राजकीय दबावातून संस्थेच्या संचालक मंडळाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्याचा खुलासा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंत चेडे यांनी केला आहे. संस्थेच्या 24 शाखांमधील ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित असून ठेवीदारांनी घाबरून जाण्याचे आवाहन चेडे यांनी केले आहे. पारने शहरात 4 कावळ्यांचा अचानक झालेल्या मृत्यूपाठोपाठ पंचायत समितीच्या जुन्या कार्यालयासमोर वटवाघूळ अत्यवस्थ अवस्थेत सापडले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षदा ठुबे यांनी त्यावर उपचार करून वन विभागाच्या ताब्यात दिले होते. मात्र काल सकाळी 11:00 त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचे बर्ड फ्ल्यू चाचणीसाठी सॅम्पल घेण्यात आले. या चाचणीचा अहवाल आल्यानंतरच त्यामागील कारण स्पष्ट होईल असे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पारने शहरातील किसान युनियन परिवाराने मकर संक्रांतीचे औचित्य साधून आज दिनांक 23 जानेवारीला सायंकाळी 5:00 खास महिलांसाठी हळदी कुंकू सोहळ्याचे आयोजन केले आहे. चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडे ही या सोहळ्याचे विशेष आकर्षण आहे. महिलांना श्रेयासोबत गप्पाटप्पा मारतानाच विविध खेळ तसेच गाण्यांचाही आस्वाद घेता येणार आहे. पारने तालुक्यातील काळकोप येथे ग्रामपंचायत निवडणुकीत भाषणे करून मतदारांना आकर्षित करणाऱ्या भाऊसाहेब निवृत्ती अडसूळ यांना 5 जणांनी गाठून काठीने बेदम मारहाण केली. जखमी भाऊसाहेब यांच्यावर नगर येथे उपचार करण्यात येत आहे. त्यांच्या फिर्यादीवरून वसंत भगवंत सालके, संदीप नाना सालके, ओंकार प्रदीप सालके, अतुल भवन सालके व किरण संदीप सालके यांच्या विरोधात पारने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.